हिंदी बोलायचं आहे सर, पहिल्यांदा मराठी बोलायचं आहे. हे अतिशय मी पहिल्यांदा या नाटकात सुरुवातीला काम केलं होतं यशवंत दत्तांबरोबर, त्यामुळे मला नाटक माहिती आहे. एक काय म्हणतो, एका नाटकाची शोकांतिका आणि त्याचं वैभव सगळं गेल्यानंतर काय अवस्था होतं ते अतिशय नंतर मार्मिकाने अतिशय गोड पद्धतीनं सांगितलं. मुख्य म्हणजे एक लाईटर टोन ठेवला आहे सगळ्या याच्यामध्ये, तो अतिशय बेस्ट आहे. आणि अभिनयासंदर्भात किंवा याच्या संदर्भात महेशबद्दल काय बोलू शकत नाही, कारण मूळ कलाकृती पण चांगली आहे आणि त्याला चार चांद लावल्यासारखे. म्हणजे नाना पाटेकर म्हणजे ह्या पिढीतला एवढा चांगला नट दुसरा कोणी नाही आहे. म्हणजे नट म्हणून तर आहेच, माणूस म्हणून पण आहे. आणि महेश मांजरेकर एक चांगला डिरेक्टर आहे आणि त्यांच्या हातात ही चांगली कलाकृती मैदानी चांगली एकंदरीत फार चांगली भट्टी जमलेली आहे. आणि एक मेजवानी आहे नवीन वर्षाची 2016 साठी, मला वाटतं मराठी ऑडियन्ससाठी ही एक खास मेजवानी आहे, त्यामुळे सगळ्यांनी त्याचा खूप आनंद घ्यायला पाहिजे. नाही, उलटं आत्ताच्या पिढीला हे जास्त आवश्यक आहे की विभक्त कुटुंब पद्धतीमुळं, म्हणजे त्याची सुरुवात झाली. त्याचे सगळ्यात वाईट उदाहरण म्हणजे आत्ता झालं की आता नवरा बायको पण बाजूला व्हायला लागले, आत्ता तरी ते एकमेकाला सांभाळून घेतात. दुसरी गोष्ट परत काय असतात ना, की काय माइलस्टोन असतात, हे परत इतिहास झाला ना, हा इतिहास परत लोकांसमोर परत कधी मिळालं बघणार नाही, दुसऱ्या कोणाची ताकद पण नाही असं ते इतक्या चांगल्या पद्धतीनं करण्याची. त्यामुळं एक चांगलं काहीतरी घडून गेलं आपल्याला, काही ठेवा आपल्या सोनेरी पान आपल्या ह्याच्यात ठेवण्यासारखं आहे असं ते काहीतरी होऊन जाईल. नाना हा अतिशय मनस्वी आणि अतिशय काय म्हणतात त्याला, त्याचा आवाका इतका मोठा आहे आणि कुठलं काही सोडणार नाही तो, त्यामुळं तो अतिशय सुंदर, म्हणजे एक काय म्हणतात त्याला मैफिल. फोन तो मारे तो उसके दे नंबर पे फोन नंबर नहीं है यार. बोले यार सर, नटसम्राट हा अजूनपर्यंत स्टेज वरती बघितला होता लोकांनी, पण आता जेव्हा सिल्वर स्क्रीन म्हणजे मोठ्या स्क्रीन वरती बघायला मिळणार आहे, तर एक नवीन वर्षाचं एक नवीन मेजवानी त्यांना मिळते, तर त्याबद्दल काय सांगा? खूप चांगली गोष्ट आहे. मला वाटतं की नटसम्राट हे एक माइलस्टोन नाटक होतंच आणि कुठेतरी ते त्रास देत होतं, की त्याचं कसं आहे की ते नाटक ती जी एक सिन्सिअरिटी होती आधी नटांकडे वेळ होता, तर आता बिकॉज ऑफ द चेंजिंग टाईम्स आता सिनेमा आला आहे, टेलिव्हिजन आलं आहे, त्यामुळे नाटक कुठेतरी आणि नटसमाजासारखं नाटक करण्यासाठी जे एक काय म्हणतात त्याला कमिटमेंट पाहिजे ना, ती आता सध्या देता येत नाही आहे. समवेअर दॅट ते मला त्रास देत होतं की त्याचा सिनेमा करावा, पण नाटकाचा सिनेमा करताना ते नाटकासारखं दिसू नये हे मला कायम डोक्यात होतं. म्हणून इट टूक टाईम, 4 वर्ष लागली आहे सिनेमा लिहायला, मला बनवायला मे बी लिहायला 2 वर्ष लागले, पण टुडे वेन आय सी इट, आजची रिॲक्शन बघितली, आय एम सो हॅपी की नाटकाचा सोल कुठे न हरवता तो कुठेही नाटक वाटत नाही. आणि आय एम पर्सनली सॅटिस्फाईड. पण काय असतं की आपण प्रत्येक वेळेला ना जेव्हा सिनेमा करतो तर आपल्याला वाटत असतं की आपल्याला ऑडियन्सला, आपण ऑडियन्ससाठी काहीतरी करतो आहे, आपल्याला वाटत असतं की आपल्याला माहिती आहे ऑडियन्सला काय हवं आहे, असं कधीच नसतं. ऑडियन्सला चांगलं त्या ते ॲक्सेप्ट करत असतात, त्यांच्या आपण कधीकधी त्यांच्या बघण्याच्या क्षमतेला आपण कमी लेखतो की त्यांना एंटरटेनमेंट पाहिजे, त्यांना नाचगाणी पाहिजे. नो, इट इज नॉट द केस. ऑडियन्स विल ऑलवेज ॲक्सेप्ट अ गुड सिनेमा. त्यामुळे सिनेमा करताना माझं हा सिनेमा करताना असं डोक्यात होतो की हा सिनेमा पहिला मला आवडला पाहिजे, नंतर आपण ऑडियन्सचा विचार करू. आणि तो मला भयंकर आवडला आणि आय सॉ इट टुडे विथ द ऑडियन्स, आणि माझं असं लक्षात आलं की ऑडियन्सने ऑनेस्टली काही दिलं ते एक्सेप्ट करतं. सर, नानांबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता? फॅन्टॅस्टिक, फिनॉमिनल अनुभव होता. काय थोडे हो खूप खूप अफवा असतात, खूप गोड स्टोरीज असतात की नाना असा आहे तसा आहे. बरं, नानालाही वाटत असेल की महेश असा आहे तसा आहे, पण मला नाही वाटत की मी तिकडे जाताना विचार केला की मला माहिती आहे काय करायचं ते.
बऱ्याच जणांनी सांगितलं का सिनेमा होणार नाही, पण मी त्यांना खात्रीने सांगितलं की 100% सिनेमा होईल. आणि सांगायला तर खूप बरं वाटतं की नाना वॉज अ प्लेजर टू वर्क विथ. एकही आमचा वाद झाला नाही, एकही भांडण झालं नाही. इनफॅक्ट या सिनेमानंतर वी हॅव बिकम मोर फ्रेंड्स. आधी एवढे आम्ही होतो मित्र, पण एवढे नव्हतो. टुडे वी अंडरस्टँड इच अदर. आणि मला वाटतं त्याला हँडल केलं, त्याच्या मला कळतं तो का चिडत असेल, का त्याची इरिटेटिंग होत असेल, पण त्याची कारणं आहेत जी मला वाटतं की इफ यू नो म्हणजे तो एक्सपेक्ट करतो की इतरांकडे पण परफेक्शन आणि त्याची सिन्सिअरिटी जेवढी ते सांभाळायला लागतं बघते. आणि आय थिंक इज अ फॅन्टॅस्टिक पर्सन टू वर्क. खूप मी एकतर काय असतं, मी प्रत्येक एडिट हा एडिट मला सॅटिस्फाय केल्याशिवाय मी कधीच नाही. मी प्रत्येक एडिटला बसतो. माझा एडिटर खूप छान आहे, व्हेरी व्हेरी वेल एडिटेड फिल्म. पण मी बसलो होतो आणि थोडंसं लेंथ होतं, पण आता खूप चांगले चांगले सीन पण त्यात गेले. पण ते देन यू हॅव टू बी अ लिटल रुथलेस, कारण सिनेमाचं लेंथ पण आपल्याला डोक्यात ठेवायचं असतं. पण व्हॉट एव्हर इज द एंड रिझल्ट इज फिनॉमिनल. क्या टॅगलाईन? बिकॉज ऐसा नट हुआ नहीं. व्हॉट इज नट सम्राट? ऐसा नट जो हुआ नहीं. कहानी कहता है वो, और एक इट इज एन एक्टर्स फिल्म, इट इज अ थिएटर एक्टर्स फिल्म. एंड क्या होता है कि बहुत हम भी थिएटर से आए तो होता है कि हम क्या करते, हम प्लेस करके घर पे जाते ना, हम सिर्फ वहाँ कॉस्ट्यूम निकाल के घर पे जाते. कई बार हम थिएटर घर पे लेके जाते, तो वो जो थिन लाइन है डिवाइडिंग बिटवीन थिएटर एंड रियलिटी वो हम लोग भूल जाते आफ्टर डूइंग मैनी शोज. तो वो उसकी तकलीफ होती है घर में. फिल्म देखने के बाद आपको पता चलेगा. सर, आपने हमेशा ये सीरियस मुद्दे छेड़े, मतलब कुछ भी अपनी कन्विक्शन को बिखेर कर, साथ साथ इतनी सेक्स कॉमेडीज आ रही है, तो मतलब पब्लिक एक्सेप्ट करती है? टू ईच इज ओन, अभी चल रही है, 100 करोड़ कर रही है, तो क्या करें. देयर इज अ पब्लिक फॉर ऑडियंस फॉर दैट. मैं शायद नहीं करूँगा. नहीं, एक बात सुनो, द फैक्ट दैट 100 करोड़ की बिजनेस करती है मतलब एक ऑडियंस है. तो वो ऑडियंस से मैं उनको चैलेंज तो नहीं कर सकता. शायद मैं ऐसी फिल्में नहीं बनाऊंगा, लेकिन जो बनाते हैं उनको बस बना दो. देखने वाले तो है तो क्या करेंगे. जब तक ये देखने वाले कम नहीं होंगे बनना बंद नहीं होगा. सो इट इज नेवर ब्लेम द मेकर्स. आई फील देयर इज एन ऑडियंस फॉर इट. सो क्या करें. नहीं, मैंने अभी मैंने तो अभी 200 बार देखी रहेगी ना एडिट में, तो मेरे को कुछ नहीं लगता इसमें कुछ रहेगा. नहीं, मैं ऑडियंस अभी बोलेंगे तो पता चलेगा कुछ रहेगा. काही नाही, आपल्या इथे अजूनही फॅमिली करतो आपण, अजूनही नाही तेवढं आपण हे झालेलो. आणि ती एक गोष्ट सांगितलं मी नटसम्राट, जी त्या काळातली आहे, त्यामुळे ती त्या काळातच सांगायला लागतं. मी तो काळ आजच्या काळातला नटसम्राट दाखवलेला नाही, तो काळ तो आहे. त्यामुळे मी ती त्या काळातल्या त्या एका नटाची गोष्ट आहे. थँक्यू. मतलब काफ़ी साल हो गए शायद, जब मैंने ऐसी फिल्म नहीं देखी जिसमें लेखक, निर्देशक थिएटर के बारे में इतना सुंदर तरीके से जिक्र किया हो. ये बहुत सुंदर संहिता है, स्क्रिप्ट इसकी बहुत तगड़ी है, और मैं इतना रोई हूँ फिल्म देखते वक्त. बहुत खूबसूरत परफॉर्मेंसेस हैं हर एक आर्टिस्ट के. नाना सर, मेधा, हर एक आर्टिस्ट, बहुत बहुत सुंदर परफॉर्मेंस है. तो मैं कोई अपेक्षा लेके नहीं आई थी, लेकिन मेरी झोली तो पूरी भर दी है. एंड आई थिंक एंटायर क्रेडिट इज़ महेश मांद्रेकर. आपकी कृपा से मुझे ऐसे रोल्स मिले हैं, लेकिन नटा सम्राट के बारे में मैं ये कहना चाहूँगी कि इसमें हर एक कास्टिंग, हर एक एक्टर इतनी एप्ट तरीके से चुने गए हैं. उन्होंने इतने सुंदर काम की, मतलब इतना सुंदर अभिनय किया है कि वो अभिनय लगता ही नहीं है. फॉर एग्ज़ाम्पल, मृण्मयी देशपांडे या नेहा हो, छोटे छोटे काम जिन्होंने किए हैं, विक्रम गोखले सर हो,
उनको देख के ऐसा बिल्कुल नहीं लगता कि इनको मैंने रिप्लेस किया होता तो कितना अच्छा होता, बस उनको बहुत सारी कॉम्प्लीमेंट्स देनी है कि उन्होंने बहुत तगड़ा परफॉर्मेंस दिया है। कोई भी एक सीन जो आपको याद आता है कि वो सीन बहुत अच्छा था, इसे आप रिलेट कर, पिछले दो घंटों में जो भी सीन्स मुझे दिखाए गए हैं वो हर एक सीन मेरा पसंदीदा सीन है। रोंगटे आए काफ़ी जगह और एक एक्टर की जो व्यथा थी वो मेरे दिल तक चुभ गई है, पहुंची नहीं चुभ गई है। आप विश करेंगे कि ये फिल्म हिंदी में बने और एक बड़े लेवल पर पूरा हिंदुस्तान देखे? बिल्कुल चाहूँगी कि महेश मांजरेकर नट सम्राट के निर्देशक ये तय करें कि इस फिल्म को हिंदी में भी प्रदर्शित किया जाए। हम कुछ इस फिल्म के बारे में बताएंगे क्या था और ऐसा क्या दिल को छुआ जो आप चाहती हैं या फिर आपने देखा जो आप बताना हमसे शेयर करना चाहें हमारी ऑडियंस से? मैं ये कहना चाहूँगी कि नट सम्राट एक बहुत ही लेजेंडरी प्ले है जो हमारे ज्ञानपीठ पुरस्कार विजेता कवि हैं कुसुमाग्रज बीबा शिरवाड़कर, इन्होंने लिखा था और इसको इतना इंडियन रूटिंग दिया गया है इस प्ले में। तो एक कलाकार एक इंसान भी होता है, उस इंसान की क्या इमोशनल जर्नी होती है ये बहुत खूबसूरत और पेनफुल तरीके से दर्शाया गया है इस नाटक में और मुझे लगता है कि ये फिल्म उस नाटक को एक हद तक ऊंचाई पर ले जाती है और ये इसका सक्सेस है। मैम कोई भी दो चीज़ें जो आप फिल्म को के बारे में सबसे अच्छा आपको जो लगा? सबसे पहले महेश मांजरेकर जिन्होंने ये तय किया कि वो ये बीड़ा उठाएंगे कि वो फिल्म बनाएंगे नट सम्राट के ऊपर, और उनकी पूरी कास्ट जो नाना सर, मेधा मांजरेकर, विक्रम गोखले, मृण्मयी देशपांडे और नेहा सुनील बर्वे, इन्होंने मुझे लगता है कि बहुत अच्छी तरह से जिम्मा उठाया है। थैंक यू। हेलो 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 आया आया हाँ सर अंदर माइक 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 राइट
लाइट है, लाइट है, निकल 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 माने सर के कलाकार आते हैं सर। हाँ सर, मेधा जी ना बोलो निकल उत्तम। आधार मान लो सर, आपको इतनी एप्रिसिएशन मिल रही है, उनकी तारीफ कर रहे हैं, आप कैसे जज करेंगे अपने आप को अपनी इस फिल्म? नहीं, मुझे नहीं मालूम, मैं मुझे जैसे करना था मैंने कर लिया। अब रही बात लोगों की, जितना उनको अच्छा लगे बुरा लगे, अच्छा लगता है तो हमें भी अच्छा लगता है जो किया वो पहुँच गया। वो सर सुनील बर्वे म्हणाले की नट सम्राट आता सिनेमा झालाय, तो इतर नटांसाठी धडा आहे की कसं वाक्य पूर्ण हे करायचं, म्हणजे पाठांतर करायचं आणि ते एनरिच करायचं स्वतःला, तर नेमकं मला काय वाटतं? कुणालाही करता येईल का, फक्त त्याच्यामध्ये जीव होता याचा, मग सगळं सोपं आहे। एकदा त्याच्यामध्ये आपण पूर्णपणे असलो की आपोआप काही गोष्टी घडत असतात। मला माहिती नाही, मला हे पुन्हा करायला सांगितलं तर मला येईल असं मला नाही वाटत। अभावितपणे तुमच्या हातून घडून जातं काहीतरी, ते तसं आहे। नाही, तारखा बिरखा हा फारच गौण प्रश्न आहे। मुळात नाटक हे एकाच चौकटीमध्ये राहतं ना, एकच फ्रेम असते। इथे तुम्ही बघितलं किती तुम्हाला उंचावता येतं, स्तर त्याचा, आवाज असतो, म्युझिक असतं, लोकेशन्स असतात, कॅमेरा असतो, मॅग्निफाय करू शकता,
आणि त्याच्यात जादू आणू शकता. ती जादू नाटकामध्ये, कारण ते नटाचं माध्यम आहे, त्यामुळे नटाला सगळं जास्त पेलवावं लागतं. इथे तांत्रिक गोष्टीमुळे तो जास्त मोठा होतो. सर, नटसम्राट अगं हे मी कुठे दादासाहेबांनी केव्हा लिहून ठेवलेलं आहे, 50 वर्षापूर्वी लिहून ठेवलेलं आहे. असं नाही, कदाचित उद्या एखादा अजून एक 10-15 वर्षांना एखादा नवीन कोणीतरी येईल, त्याला ते करावंसं वाटेल, तो वेगळ्या पद्धतीनं करेल, आणि हे करतच आहे. ही एक सर्कल आहे, ते चालूच राहतं, त्याच्यामध्ये ते करायचं, काहीतरी वेगळं परिमाण देईल त्याला कोणतरी नवीन नट. ये 50 साल पहले ही मेरी प्रैक्टिस शुरू हो गई थी. जब लागू साहब ने स्टेज किया था ये प्ले, उसी वक्त हमको लगा था कि अगर हम ये करेंगे तो कैसा करेंगे. तो ये जैसे ही उन्होंने कहा, महेश ने, कि नाना आप करेंगे, तो मैंने कहा चलो ठीक है. सर, अभी पूरी फिल्म देखने के बाद कभी कहीं कुछ कमी जो आपको लगती है कि काश कुछ ऐसा भी हो गया होता, कुछ आपको लगता है कि ये इनपुट भी डाल सकते थे? देखो, ये हर 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 फिल्म में ऐसे ही होता है. नाटक में यू कैन रेक्टिफाई योर मिस्टेक्स इन नेक्स्ट शो. फिल्म में वैसे होता नहीं. फिल्म में तुमने आज कर दिया तो कर दिया, इसमें कोई बदलाव हम ला नहीं सकते. और देखते वक्त लगता था, लगता है कि नहीं, यहाँ अगर ऐसे करते तो क्या होता, अगर ऐसे करते तो क्या, वो तो है ही, वो ख़त्म न होने वाली प्रोसेस है. क्योंकि सर इतना बड़ा एक मास है हिंदी का, और सर मराठी में फिल्म है, अगर सर कभी ये हिंदी में बने तो सर आप क्या इम्प्रोवाइजेशन करना चाहेंगे? मराठी में नाटक एक कल्चर है, नाटक में जाना मतलब एक त्यौहार है. हिंदी में मुझे नहीं लगता वो है. यहाँ नाटक को देखना ये हमारे संस्कृति का एक भाग है, तो उसकी वजह से मुझे लगता है कि मराठी में है, हिंदी में है नहीं वो अभी तक. मराठी में हमारी नाटक ये इंडस्ट्री है, वो अभी हिंदी में छंद है, अभी है. तो सर आप नहीं चाहेंगे कभी हिंदी में बने? नहीं, मैं बिल्कुल करूँगा, लेकिन बताओ इस तरह से कैसे ट्रांसलेट करोगे? जिस तरह से कुसुमाग्रज ने लिखा है, इट्स वेरी डिफिकल्ट टू ट्रांसलेट. नाटकाच्या चित्रपटामध्ये माध्यमांतर जे झाले, त्याच्या निमित्ताने महेश मांजरेकरला ऍज अ डिरेक्टर म्हणून किती मार्क? 100. महेशने अप्रतिम ऍडॉप्ट केले ते मार्क. मुळामध्ये ते नाटकाच्या व्यतिरिक्तचं ते चित्र तुम्हाला बघता यायला पाहिजे, ते त्यांनी आधीच पाहिलं, आणि त्यामुळे बाकीच्या कलाकारांनी फार सुंदर, आमचा कॅमेरा, म्युझिक, सगळंच जुळून आलं. काही गोष्टी काय होतात तुम्ही करत नाही, त्या जुळून येतात, त्या याव्या लागतात. हेच वाईट.